जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्कला नागरिकांनी फार मोठी पसंती दिली आहे। उन्हाळ्याच्या या रणरणत्या उन्हात गारव्याची अनुभूती देणारा झुलेलाल वॉटर पार्कची एंट्री फी देखील सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी असल्यामुळे रोज हजारो लोक या वॉटर पार्कचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत। जळगाव शहरातील शिरसोली रोड येथे असलेल्या या झुलेलाल वॉटर पार्कमध्ये येण्यासाठी पिक अँड ड्रॉपच्या सुविधेसह उत्तम भोजनाची देखील व्यवस्था असल्याने या ठिकाणी आलेले सर्व नागरिक अगदी टेन्शन फ्री होऊन मनमुराहतपणे आनंद लुटताना पाहायला मिळत आहे। तर आज आपण आलेलो आहोत जळगाव येथील शिरसोली रोडवरती जे झुलेलाल वॉटर पार्क आहे त्या वॉटर पार्क ठिकाणी। तर आपण बघू शकता आहे की या ठिकाणी भरपूर प्रमाणात अशी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे आणि लहान मुलं देखील या ठिकाणी आलेले आहेत। आता आपण आतमध्ये एंट्री करणार, तर आपण बघू शकता आहेत की या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये लहान आनंद लुटताना दिसत आहे आणि डीजे, त्यानंतर भरपूर साऱ्या अशा राईड्स आहेत की त्याचा एन्जॉय हे लहान मुलं आपल्याला या ठिकाणी करताना दिसत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी सर्वच लोक या ठिकाणी पाण्याचा खूप सारा असा आनंद लुटत आहे। यहाँ पे आके हमें मजा आई, मतलब अच्छा था, पानी भी थोड़ा गर्म था पर ठीक है, अच्छा लगा। और आप कहाँ से आए हो? मैं एक्चुअली औरंगाबाद से आई हूँ, ये मेरा मामा का घर है, मेरे मामा मुझे घुमाने को इधर लेके आए। ओके, तो यानी सिटी का वाटर पार्क और ये वाटर पार्क दोनों में कंपैरिजन सेम है? नहीं, थोड़ा मतलब मज़ा इधर, थोड़ा बैकग्राउंड और वो सब, थोड़ा खुला मैदान है, हवा हाँ। चल रही है। अच्छा, तो आम्ही येतो इथे, खूपच सुंदर आहे आणि राईड्स तर लहानच्या खूप मस्त आहे, मीन्स तिकडची सेक्युरिटी वगैरे खूप छान आहे। आता आम्ही तेव्हा राईड्स खेळत होते ना, तेव्हा ते गार्ड्स वगैरे व्यवस्थित प्रॉपर लक्ष देत होते आणि ॲज अ फॅमिली आपण जर आलो तर खूपच मजा आहे इथे, रेन डान्स वगैरे सर्व। ए झुलेलाल वॉटर पार्क जळगावमध्ये एक छान जगह, पिकनिक स्पॉट। हमें थोड़ा यहाँ अच्छा लगा क्योंकि गर्मी का बहुत माहौल है और यहाँ जलगांव में ज़्यादा गर्मी पड़ती है, यहाँ कुछ ऐसा एंटरटेनमेंट नहीं था जो समर में हम कर सके, तो इसलिए ये झुलेलाल वॉटर पार्क आज ही हमने ऑनलाइन देखा और आज ही बच्चे लोगों को बोला, बोले चलो और आए यहाँ, और जंगल का माहौल है और बढ़िया मज़ा आया और बच्चों ने खूब इन्जॉय किया। नमस्कार सर, मी जामनेर, आपले जामनेर तालुक्यातले आहे, गीतांजली शॉप आहे माझंवालं, पण मला वेळ भेटत नाही। एखाद्या वेळेला मला वेळ भेटला आहे आपले किरण सर आणि त्यांच्यासोबत, मी फॅमिलीसोबत इथं आलेली आहे, पण मग म्हणजे मला वेळच नव्हता, अचानक वेळ निघाला यांच्यामुळे आणि मी इथं वॉटर पार्कला आलेली जळगाव जिल्ह्यामध्ये। छोटंसं आहे पण छान आहे, थोडंसं म्हणजे मजा पण आला। तर अजून काही या ठिकाणी वॉटर म्हणजे आलेले होते, त्यांची देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। तर आपल्याला कसं वाटलं ह्या झुलेलाल वॉटर पार्कला? नमस्कार, अतिशय सुंदर असा एक्सपिरियन्स या ठिकाणी होतो आहे। जळगावमध्ये आतापर्यंत काही दुसरं ॲक्टिव्हिटी असे काही पार्क नव्हते, त्यात झुलेलाल वॉटर पार्कने भरपूर मोठी शोभा आपल्या जळगावला आलेली आहे आणि जळगावकरांना खरंच या ठिकाणी यायला पाहिजे सगळ्यांनी आणि आनंद लुटायला हवा। झुलेलाल वॉटर पार्कमुळे खरंच फार छान असं काहीतरी छोटंसं आहे पण एन्जॉयमेंट भरपूर आहे। आपण ते म्हणतात ना, ओ क्या छोटा, हां छोटा वार बडा धमाका, बस 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 वही उसी तरह से एक झुलेलाल की वजह से जळगाव को जो रंगत आई है आणि जी मजा येते ते सगळ्यात बढिया आहे। थँक्यू। आपण पूर्ण परिवारासह आलेले होते? हो, आम्ही सर्व संपूर्ण परिवारासोबत आलो होतो, मी माझ्या आई बाबा की त्यांच्या माझ्या मावश्या वगैरे त्यांच्या मुलं मुली सगळे, सगळ्यांनी एन्जॉय केला आणि आम्ही दरवर्षी दर उन्हाळ्यात येतच राहतो इथे। बाहेर जाण्यापेक्षा, शिर्डीत जाण्यापेक्षा मी तर म्हणतो इथेच एन्जॉय करावं सगळ्यांनी, बस दुसरं काही नाही। लहान बालक आहेत तर आपण त्यांना विचारणार आहे तुम्हाला या ठिकाणी कसं वाटलं, या वॉटर पार्क काय आहे?
तर बघित खूप असा मुलांनी लिहिला आहे, त्याकरता त्यांच्या लक्षात राहील ते म्हणजेच झुलेलाल की बऱ्याचशा जणांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। तर एक छोटी बेबी देखील आलेली आहे आणि तिला ह्या वॉटर पार्कमध्ये कसं वाटलं आणि कशा पद्धतीने ते ह्या ठिकाणी तिने एन्जॉय केलेलं आहे ती आपल्याला थोडक्यात सांगणार। बेटा आजपासून तर मी दुसऱ्या वॉटर पार्कला गेली, तिथे एन्जॉयच नाही झाला आहे, पण इथे एवढा एन्जॉय झाला की काय सांगू। बरं, कुठून आली तू? मी सावद्यावरून आली आहे। सावद्यावरून आलेली आहे? कोण कोण आलं बेटा तुम्ही? आमची बिग फॅमिली, माझ्या मावशीच्या गावाला आली मी। थँक्यू। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।